या शुभ्रवस्त्राकृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। देवी सरस्वतीच्या प्रार्थनेनं भाऊंच्या 112व्या जयंतीच्या दिवशी त्यांची सुकन्या ज्योती बांदेकर यांनी भाऊसाहेब बांदोडकर यांच्यावर लिहिलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याची सुरुवात आपण आता करूया। मित्रहो, आज वास्तविक प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत येणार होते। त्यांना काही कारणामुळं गोव्याबाहेर जावं लागलं आणि आम्ही विनंती केल्यानंतर गोवा विधानसभेचे सभापती माननीय श्री रमेशजी तवडकर यांनी मागे पुढे अजिबात न करता या कार्यक्रमाला हजर राहण्याचा होकार दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत। मी ज्योतिताईंना विनंती करतो की त्यांनी या समारंभाचे प्रमुख अतिथी गोवा विधानसभेचे सभापती माननीय श्री रमेशजी तवडकर आणि सन्माननीय पाहुणे ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सोमनाथ कोमरपंत यांना सन्मानानं व्यासपीठावर घेऊन आहे। आधुनिक वाल्मिकी ज्यांना म्हटलं जातं त्या गती माडगुळकरांनी 26 ऑक्टोबर 1971 रोजी एक सुंदर कविता लिहिली होती। ती कवितेचं नाव आहे दयानंद नुसते नाव नाही। सिंधू सागरानं आपलं काळीज दिलं आहे या माणसाला, सिंधू सागरानं आपलं काळीज दिलं आहे या माणसाला, खवळेल उसळेल पण सीमा सुटणार नाही। सह्याचलानं आपणासारखेच कणखर शरीर दिलं आहे याला, वारा गारा ऊन पाऊस सारा सह्य आहे या पिळदार अंगलटीला। माडाच्या झाडानं उंची दिली आहे याच्या मनाला, मेघांना मस्तक टिकावं अशी। नारळाच्या फळांसारखाच भगवा भक्कमपणा आहे याच्या व्यक्तिमत्वावर। या तत्वनिष्ठ हेकेकोरपणा आड एक अमृतकुंभ आहे तुडुंब भरून ओसंडणारा। दानाला उदार असलेला गुणवंतकीय मराठा शब्दांचा व्यय सांभाळूनच करतो, बोलायचं ते बोलताना अडतो थोडासाच। कमी बोलणारा हा माणूस चालून आला आहे बहुत वर्षानुवर्ष पारतंत्र्या इचणाऱ्या मराठी मनांना यानं उडवून दिला आहे। मोकळ्या गळा शांतिक पोतागत तळहातानं हळुवार गुरुवाळ। संपत्तीची हेरझार सदैव असते याच्या घराच्या पायरीशी, ती अनंत हाताने देते याला, हा दोन हाताने देतो हजारोंना। म्हणूनच चंचला महालसा होऊन विसावते याच्या देवघरात। एका हाती पेटता पोत एका हाती स्नेहपात्र अशा अवतारात सचलील स्नेहात भिजलेला हा अंबादास जागवीत असतो सतत जगन्मातेच्या लेकरांना। दयानंद नुसतं नाव नाही, दयानंद नुसतं नाव नाही तो स्वभाव आहे याचा। हा सहज विसावेल त्या आसनालाच शासन समजतो अवघा गोमंतक। हा चालेल तो मार्ग नेतृत्वाचाच असतो। मराठीच्या मंदिरातला एक भाविक म्हणूनच उदोकार गातो मी याचा, याच्या सद्गुणांचा अभिष्ट चिंतितो 61चं निमित्त साधून। दीर्घायुष्य मस्तो शांतिरस्तो पुष्टिरस्तो तुष्टिरस्तो। मित्र हो, भाऊसाहेबांच्या बद्दल जितकं बोलावं तितकं कमीच। गोमंतकाचे भाग्य वद्याते उचित पदवी त्यांना लोकांनी दिली आहे। त्यांची आस्था त्यांचं प्रेम हे केवळ त्यांच्या कुटुंबियांपुरतंच मर्यादित नव्हतं, तर साऱ्या गोमंतकीय जनतेनंच त्यांना आपला कुटुंब प्रमुख मानलं होतं। महाभारतातील दानवीर कर्णाची परंपरा सांगणारा हा दानशूर, ज्या व्यक्तीला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचं मन नेहमी आनंदानं आणि उत्साहानं भरलेलं राहतं आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होत असते।
बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे काय त्याचं मूलभूत उदाहरण म्हणजेच भाऊसाहेब. त्यांच्या एकेका पैलूवर एक एक पुस्तक होऊ शकेल. अशाच एका पुस्तकाच्या प्रकाशनाचा आनंद अनुभवण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. आपलं स्वागत करण्याची विनंती मी श्री समीर काकोडकर यांना करतो. Namaskar. Good morning to everyone. It is my honor and privilege to welcome today's chief guest, Honorable Speaker of the Goa State Assembly, Mr. Ramesh Avarkarji, guest of honor, Dr. Somnath Kumarpanchi, my beloved Didi, author Jyoti Bandekar, coordinator publishers from the publishers, Sri Vidya Parishtar and my classes. From the publishers, Sri Vidya Parishtar, Sri Nitin Pradesai, printer Sri Mahendra Gunbare, Master of Ceremony, distinguished guests, members of the press, and everyone of you who have taken time off from a busy schedule to be here today to make this a function of grand one. I welcome you all on my behalf and on behalf of Bhau's family. What better day than today, 12th March, Bhau's birthday, for Didi to release a book on Bhau Atmanache Parijan. I was very young when Bhau passed away, but I do have memories of him. And as I grew up, I heard a lot of stories of Bhau and how everyone loved him and how he loved Goa. I often hear people say that such a Mahan Atma is born in maybe 100 years, or maybe 500 years, or maybe 1,000 years. As time goes by, we can all see that Goa was blessed to have Bhau as the first chief minister. I was fortunate to be born in this family, extremely proud of Bhau, and I tried to lead my life on the values he stood for. Many books have been written on Bhau, many articles have been written on Bhau. But for the first time, we are going to get an insider's perspective on Bhau. And who better than Didi to pen her thoughts. I believe our family is full of storytellers. As a child, Ma would tell us a lot of stories of her childhood, which have us all mesmerized. And now we have Didi sharing her stories. All of us in the family are very proud of Didi and thankful for her for putting her effort and time and making this book a reality. We all love stories, don't we? I'm as eager as you to get hold of this book and to read the story Didi has written on Atmanache Parijan. Thank you. आपण यांचं आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. मी भाऊसाहेबांची प्रमुखी अनन्य देवकर हिला विनंती करते की तिला आमचे प्रमुख पाहुणे माननीय सभापती श्री रमेशजी तुबडकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं इथे स्वागत करावं. या समारंभाचे सन्माननीय पाहुणे डॉक्टर सोमनाथ कुमारपंत सर यांचं स्वागत करतील भाऊसाहेबांची नातसून नैला समीर काकोडकर.
या पुस्तकाला सर्व मदत करणारे आणि पुस्तकाचे समन्वयक म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते आणि बाबूसाहेबांचा अत्यंत आवडता असा हा त्या काळचा उन्हाळ मुलगा म्हणजे प्राचार्य सुभाष वेलिंगकर त्यांचं स्वागत करावं अशी विनंती मी अपर्णा गिरीराज शेंगुर्लीकर यांना करतो. श्री विद्या प्रतिष्ठाननं हे पुस्तक प्रकाशित केलं. पुस्तकाचे प्रकाशक श्री नितीन फळदेसाई यांचं स्वागत आम्ही करतो. राजश्री युगेश वेंगुर्लेकर यांना पुष्पगुच्छ प्रदान करते. या पुस्तकाचे मुद्रक श्री महेंद्र गोंदबरे यांचं स्वागत करतील सविता अभय काकोडकर. स्वागत करावं अशी विनंती महिला समीर काकोडकर यांना करतो. धन्यवाद मित्र. आपल्याला माहिती आहे की या पुस्तकाच्या लेखिका आहेत भाऊसाहेबांच्या सुकन्या ज्योती बांदेकर. ज्योती बांदेकर या वास्कोमधल्या उद्योजक आहेत. भाऊ आणि सुनंदाबाईंच्या कनिष्ठ कन्या सुप्रसिद्ध उद्योजक कैलासवासी राजाराम बांदेकर यांच्या स्नुषा आणि उद्योजक कैलासवासी लक्ष्मण बांदेकर यांच्या पत्नी. त्या पुणे विद्यापीठाच्या कलाशाखेच्या पदवीधर आहेत. कला साहित्य संगीत नाट्य चित्रकला आणि कविता हे छंद त्यांनी आयुष्यभर जोपासले. आग्रा घराण्याचे बुजुर्ग गायक पंडित रत्नकांत रामनाथकरांच्या ते शिष्या आपल्यापैकी बहुतेकांना माहिती नसेल. उत्तम चित्रकार आणि पोर्ट्रेट अतिशय उत्तम बनवतात. 13व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाच्या स्वागतात 30 वर्षांहून अधिक काळ वास्कोमधल्या सिटीजन कॉपरेटिव्ह बँकेच्या संचालिका पणजीतील संगीताशी निगडीत असलेल्या स्वरधारा सांस्कृतिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा. मुलगी सौभाग्यवती माधवी जाधवीशी अभिजित शेट्टी आणि नातू चिरंजीव आदित्य हा त्यांचा छोटासा सुखी परिवार. अतिशय शांत सौम्य आणि मितभाषी असलेल्या ज्योतिताईंच्यामध्ये एक हरहुन्नरी अभिजात अष्टपैलू व्यक्तिमत्व दडलेलं आहे. संत तुकारामांनी असं म्हटलेलं आहे की घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द लिहिण्यापूर्वी शब्द हेची कातर शब्द हेची सुई दोरा बेतावेत शब्द शास्त्राधारे लिहावे मोजके नेमके खमंग खमके ठेवावे भान देश खाड पात्राचे थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे मुद्देसूद लिहिणे ही साहित्यकला. ही साहित्यकला ज्योतिताईंच्या अंगात किती भिनलेली असावी याची प्रचिती आपल्याला त्या पुस्तकातून येते. या पुस्तकाची कुळकथा या पुस्तकाची कुंडली याबद्दलही आपण जाणून घेतलं पाहिजे. आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती मी लेखिका ज्योतिताईंना विनंती करते. प्रमुख पाहुणे
माननीय सभापति श्री रमेश तवड़कर, आदरणीय सन्माननीय अतिथि ख्यातनाम डॉक्टर सोमनाथजी कुमार पंत, इथे उपस्थित असलेले गोव्याचे निपुण व प्रभावी सूत्र संचालक डॉक्टर अजय वैद्य, समोर उपस्थित बीजेपी अध्यक्ष माननीय सदानंद तानवडे, माझे सारे कुटुंबी मित्रमंडळी, सर्व प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी आणि उपस्थित श्रोतेवृंद, या क्षणी भाऊ आई माझे यजमान लक्ष्मण, माझ्या ज्येष्ठ भगिनी शशिताई उषाताई आणि आम्हा सर्वांचा लाडका सिद्धार्थ यांच्या स्मृतीला अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. आजच्या कार्यक्रमाला आजच्या महत्वाच्या क्षणी आपला सर्वांचा सहवास या कार्यक्रमात मला लाभत आहे, मी कृतज्ञ आहे. वेळोवेळी भाऊंनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आठवांचा परिचय हे पुस्तक लिहिण्याचा सुयोग आज मला लाभला. हा माझ्या जीवनातील सार्थकतेचा क्षण आहे. पित्र ऋणातून अंशता का होईना मुक्त होण्याचा माझा हा इबलासा प्रयत्न आहे. या शुभघडीच्या आपणा सर्व साथीदारांना माझा विनम्रतापूर्वक प्रणाम. आज भाऊंच्या जन्मदिनी आठवांचा पारिजात हा माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण जमलेलो आहात. या प्रयत्नांना दाद देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पद्मविभूषण शास्त्रज्ञ व थोर विचारवंत परम आदरणीय डॉक्टर रघुनाथजी माशेलकर यांनी आपला संदेश वजा पुरस्कार माझ्या पुस्तकाला दिला. आपल्या राष्ट्र निर्माणाच्या अखंड व्यापातून वेळ काढून स्वहस्ताक्षरात हा पुरस्कार द्यावा हा माझ्यासाठी फार मोठा पुरस्कार आहे असं मला वाटतं. राष्ट्राच्या नवनिर्मितीच्या कार्याला त्यांचे शुभंकर हा लागले आहे. हे काम असं त्यांच्याकडून पुढे नेण्यासाठी परमेश्वर त्यांना उदंड आयुरारोग्य देवो ही प्रार्थना. आपल्या साहित्यिक व्यापार व्यग्र असणारे ख्यातनाम साहित्यिक डॉक्टर सोमनाथजी कुमार पंत यांनी माझ्या पुस्तकासाठी मौलिक प्रस्तावना लिहून मला उपकृत केलं. त्यासाठी मी आपली अत्यंत आभारी आहे सर. बालपणात मी लिहिलेल्या कविता आणि त्यानंतर लिहिलेल्या काही लेखाबद्दल भाऊंनी केलेलं कौतुक आणि स्तुतीपर अभिप्राय हेच माझ्या पुस्तक प्रयत्नाचं उगम स्थान आहे. एरवी डायरीच्या पानात कोंडून राहायच्या सगळ्या जुन्या स्मृतींना उजाळा द्यायलाच हवा हा विचार मनात प्रबळ झाला आणि मी ठरवलं भाऊंच्या सर्व आठवणी शब्दबद्ध करायच्या. हा विचार बोलून दाखवताच माझी बहीण क्रांतीताई आणि सर्व बांदोडकर कुटुंबियांनी उत्तेजन दिलं. माझी मुलगी माधवी, सून मधुरा आणि आनंद यात्रीमधील सर्व सख्यांनी प्रोत्साहन दिलं आणि पुस्तक लिहिण्याचा विचार पक्का झाला. या कामात माझ्या खास सख्या श्रीमती गिरिजा मोरगोडी व श्रीमती ललिता जोशी यांचे लाभलेले अनमोल सहकार्य अविस्मरणीय आहे. हस्तलिखित रंगलेखनात रूपांतरित करण्याचा प्रारंभाचा अवघड काम श्रीमती किरण महाबरे यांनी करून दिलं. पुस्तक छपाईच्या निर्णय प्रक्रियेत माझा भाचा यतीन काकोडकर याची तत्पर मदत मला सातत्यानं लागली. बांदोडकर कुटुंबाचे हितचिंतक शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी समन्वयासाठी भरीव सहकार्य केलं. प्रत्यक्ष पुस्तक छपाईची जबाबदारी श्री विद्या प्रतिष्ठानचे श्री नितीन फळदेसाई आणि त्यांचे सहकारी श्री महेंद्र गोंडवारे यांनी समर्थपणे केली. आज मला प्रकर्षाने होणी फसत आहे ती शशिकलाताई वक्षताई यांची. त्यांना माझ्या कलागुणाबद्दल भारी कौतुक वाटायचे. चित्रकला, नाट्यकला, गायन, कविता लेखन या माझ्या प्रत्येक व्यासनात त्यांचे मला सदैव उत्तेजन व प्रोत्साहन लाभलं.
आज मी भाऊबद्दलच्या आठवणी लिहित असल्याचं कळल्यावर दोघी खूप आनंदी झाले असते. मला माहिती आहे ज्या त्या जिथे असतील तिथून नक्कीच मला आशीर्वाद देत असतील. भाऊंच्या अद्वितीय कर्तृत्वाबद्दल सर्वांना माहीत आहेच, पण मुलगी म्हणून त्यांच्याबद्दल लिहिताना कौटुंबिक दृष्टिकोनातून लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा प्रभाव माझ्या अंतर्मनात भिनून राहिला आहे. म्हणूनच अशा उत्तुंग अलौकिक व्यक्तिमत्व असलेल्या माझ्या भाऊंबद्दल लिहिणं फार अवघड काम आहे असं मला वाटतं. तरी त्यांच्याबद्दल लिहिण्याचं मी धाडस केलं आहे. काही चूक असल्यास वाचकांनी समजून घ्यावं ही नम्र विनंती. धन्यवाद. पुस्तक लिहिल्यानंतर ते जितक्या जास्त लोकांनी वाचावं असं लेखकाला वाटत असतं तितकंच त्याच्याबद्दल कुणीतरी आपल्या चुका आपले दोष दाखवून आपलं कौतुक करावं असंही प्रत्येक लेखकाला वाटत असतं. आज या पुस्तकावर आपले विचार व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे डॉक्टर सोमनाथ कुमार पंत सर आहेत. डॉक्टर सोमनाथ कुमार पंत सरांबद्दल फार काही सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. एखाद्या पुस्तकाची न्याय्य समीक्षा करणारा पुस्तकातील गुणदोषांचं योग्य आणि संतुलित पृथक्करण करतानाच लेखकाला प्रोत्साहन देण्याची वृत्ती असताना त्यांच्यासारखा समीक्षक सहसा आढळत नाही. शब्दसंग्रह, शब्दभांडार आणि शब्दकळा यांचा एक सुंदर संगम त्यांच्या प्रतिमेमध्ये आपल्याला दिसतो. मराठी साहित्याचा एक चालता बोलता कोश आहे असं त्यांना म्हणावं लागेल. अनेक साहित्यिकांशी समीक्षकांशी आलेल्या संबंधांतून जुळलेल्या मैत्रीतून आणि अनुभवातून पुरलेली त्यांची प्रगल्भता आपल्याला नेहमीच अंतर्मुख करत असते. मी सरांना विनंती करतो की त्यांनी या पुस्तकाबद्दल आपले विचार मांडले. भाऊ आठवांचा पारिजात या माननीय श्रीमती ज्योतिताई बांदेकर यांच्या सर्वांग परिपूर्ण पुस्तकाच्या या शानदार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे गोवा विधानसभेचे माननीय सभापती श्री रमेशजी तवडकर, लेखिका श्रीमती ज्योतिताई बांदेकर, त्याचप्रमाणे या पुस्तकाच्या निर्मितीत ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला त्या पुस्तकाचे समन्वय पुस्तकाच्या निमित्ताने आमचे सर्वांचे श्रद्धास्थान आणि आदराचं स्थान प्राचार्य सुभाष वेलिंगकर. या ठिकाणी संपूर्ण सभागृह हे मान्यवरांनी व्यापलेलं आहे आणि थोड्यांचाच मी उल्लेख केला तर ते बरोबर होणार नाही, पण समारंभाचं औचित्य म्हणून काही आदरणीयांचा उल्लेख मला करावाच लागेल. थोड्यांचाच मी करणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळे आहेत एवढं लक्षात घ्यावं. इथं आमचे सर्वांचे लाडके रमाकांत उर्फ भाई खडप आहे, नाना बांदेकर आहेत, देपे उद्योग समूहाचे प्रमुख या ठिकाणी श्रीनिवासजी देपे आहेत, आमचे मुष्टीफंडचे अनिलबाब खोंटे आहेत, सुहास सरदेसाई आहेत शिक्षण क्षेत्रातले आणि जीवनाच्या विविध क्षेत्रातली ही जी मान्यवर मंडळी आहेत. तर मला असं वाटतं भाऊंच्या बद्दल हे
त्यांच्या धाकट्या कन्येने लिहिलेलं पुस्तक पाहण्यासाठी जणू तारकादलच खाली उतरलेली आहे. मी थोडक्यात बोलणार आहे कारण भाऊसाहेबांना आपण सोयीसाठी आपुलकीचा भाव आहे म्हणून मी पण भाऊच म्हणे भाऊसाहेब म्हणणार नाही. कारण या औपचारिक समारंभात सुद्धा औपचारिकपणा गळून अनौपचारिकपणा आलेला आहे असं मी मानतो आणि भाऊ असा उल्लेख केला तर मला माफ करावा. दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर हे मुक्तीनंतरच्या गोमंतकाचे सर्वार्थाने शिल्पकार आहे, भाग्यविधाते आहे. आपल्या ध्येयधोरणामुळे आणि दृढ धारणामुळे त्यांनी नवगोमंतकाची कोनशिला भक्कम पायावर उभी केली. त्यांच्या समाजधारणा म्हणजे मुक्तीपूर्व काळातल्या समाजधारणा त्यापूर्वीच मान्यता ते पावलेले. राजकारणाने पुढे आलेले ते नेते नव्हते हे मला या ठिकाणी अधोरेखित करायचं. म्हणून मी समाजधारणा हा शब्द वापरला. शिक्षण, कला, संस्कृती, दलितोद्धार, पाणी पुरवठा, उच्च शिक्षणाच्या सोयी सुविधा, क्रीडा आवश्यक असता आणि जीवनाच्या सर्वांगाने व्यापून राहिलेली त्यांची प्रज्ञा आणि कल्पकता, त्यामुळे या सगळ्या गुणांचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या व्यक्तिमत्वाला म्हणतात भाऊसाहेब बांदोडकर. गोवा उशिरा स्वतंत्र झाला, जवळजवळ भारतीय स्वातंत्र्यानंतर 14 वर्षांनी आणि 451 वर्षांच्या परदास्यानंतर लोकनियुक्त सरकार यावं आणि राजकारणात जाण्याची अनिच्छा असताना ज्यांच्याकडे नेतृत्व यावं हा नियतीने त्यांच्याशी केलेला करार होता. ते फक्त गोमंतकाचे नेते होते असं म्हणणं म्हणजे त्यांना लहान करण्यासारखं आहे. भारतीयत्वाचा धागा गोमंतकाशी जुळवून देण्यासाठी जे जे काही भव्य दिव्य उत्कट मंगल जे आहे ते सगळं भाऊसाहेबांनी केलं म्हणून ते मला एका अर्थाने गोमंतकाचे नेते तसे ते भारतीय नेते आहेत असं म्हणावं वाटतं. आणि मला वाटतं त्यात काही अतिशयोक्ती मी करत आहे असं मला माहीत वाटत नाही. मी थेटपणे विधान करतो आहे. आता त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच. ज्योतिताईंनी जे साकार केलेले भाऊसाहेब जे आहेत ते थोडक्यात सांगणं मला महत्वाचं वाटतं. नाहीतर त्या कारणासाठी आपण आलो ते कारण बाजूला ठेवून भाऊसाहेबांचा महिमा तर गायला पाहिजे, तो आपण गात राहू. पण आज या पुस्तकाच्या निमित्ताने अनुषंगाने त्यांनी वडिलांचं व्यक्तिमत्व कसं समजून घेतलं, किती समरसतेने समजून घेतलं आणि आत्मभान ठेवून त्यांनी तटस्थपणे तितक्या समरसतेने त्यांनी ते कसं लिहिलं आहे हे थोडक्यात सांगावं लागेल. त्या समरसतेने लिहितात तेव्हा त्यांच्या आंतरिक भावनांच्या ओथंबलेपणामुळे हे पुस्तक भिजलेलं आहे असं मला वाटतं. आणि गत इतिहासाकडे पाहताना आपण भाऊंची कन्या असल्यामुळे आपण सांभाळून लिहायला पाहिजे. कुठेही गुण अतिरेकी पद्धतीने अतिरिक्त पद्धतीने सांगता कामा नये, तो अलिप्तपणा हवा, तटस्थ वृत्ती हवी, एवढी प्रगल्भता ज्योतिताई मानेकरांच्या व्यक्तिमत्वात आहे. म्हणून आजचे आमचे सूत्रसंचालक ते नुसते सूत्रसंचालक नाही, सूत्र पुढे नेणारे नाही, ते स्वतः विचारवंत आहेत, ते प्रतिभावंत आहेत. म्हणून ते जिथं सूत्रसंचालन करतात तो कार्यक्रम यशस्वी होतो असा लौकिक त्यांचा आहे. त्यामुळे त्यांनी मितुले लिहून नेमकं आणि नेटस कसं लिहावं याचा आदर्श ज्योतिताईंनी निर्माण केला आहे असं सांगितलं. मला असं वाटून गेलं ज्योतिताईंनी यापूर्वी प्रारंभ का नाही केला, पण आत्मभान आणि समाजभान
याची तरफ सांभाळून जर लिहिलं तर त्याची तारीफ होते हे त्यांनी जाणलं आणि हे चरित्र लिहिलं. अनेक मान्यवरांनी थोडस बोलतो आणि थोडस पाणी देतो. आता विश्वविख्यात वैज्ञानिक रघुनाथ माशेलकरांनी 11 ओळींमध्ये ब्रह्मांडाला जशी गवसणी घालावी, विज्ञान क्षेत्राला व्यापून टाकावं, त्याप्रमाणे ज्योतिताईंना त्यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे, शाबासकी दिली आहे. तो धन्यतेचा क्षण या ठिकाणी ज्योतिताई बसल्या ठिकाणी अनुभवत आहे आणि तो त्यांनी आपल्या समोर प्रकट केलेला आहे. आता भाऊसाहेबांच्या जडणीचा जडणघडणीचा आलेख या ठिकाणी कसा सांगितलेला आहे तो सगळा तपशील न सांगता मला पाठीमागून आमचे मित्र अजय वैद्य सांगताय. म्हणजे त्यांनी सांगितलं एकदा, म्हणजे परत त्यांच्यावर सांगण्याची पाळी येऊ नये. आता फक्त आणि फक्त ज्योतिताईंच्या या लेखनाकडे मी वळतो. माझ्याच टिपांचा मी वापर करतो. ज्योतिताईंचं हे लेखन पाणीदार आहे. त्यांच्या शैलीत पाण्याप्रमाणे प्रांजळता आहे, पारदर्शित्व आहे. हे त्यांच्या प्रवाही निवेदन पद्धतीतून सिद्ध झालेलं आहे. हृदयीचा जिव्हाळा त्या पुस्तकात आहे. भाऊ मगाशी सांगितल्याप्रमाणे ते पिताजी असल्यामुळे आणि लोकमानसामध्ये पितृत्व त्यांनी अर्पण केलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये ओथंबलेपण येणं हे स्वाभाविक आहे. आपण वृथा प्रशंसा करायची नाही हे भान त्यांच्याकडे आहे. मला हे चरित्र न म्हणता, आठवणी न म्हणता, या संस्मरणात्मक चरित्राला भावचरित्र असं म्हणावं किंवा आणि भाऊंचं चरित्र ते भावचरित्र नाही का? भाऊंचं चरित्र ते भावचरित्र. आणि मुलीने लिहिलेलं आहे वडिलांविषयी, सांगे वडिलांची कीर्ती तो एक महामूर्ख म्हणून रामदासांनी म्हणून उगाच पंचायत करून ठेवली, पण त्यांनी रामदास बाजूला ठेवले आणि अंतप्रेरणेने जे काही सुचलं ते त्यांनी सांगितलं. भाऊंच्या अनेक भावमुद्रा इथं निखळपणे प्रतिबिंबित झालेले आहे. आणि इतकी चरित्र असताना आमच्या भिकूबाप पै आणले या तपोवृद्ध माणसांनी लिहिलं, आमचे प्रचितीय साहित्यिक प्राध्यापक मनोहर हिरबा सरदेसाईंनी लिहिलं, किती सांगावं. त्यांच्यावर गौरव ग्रंथ झाले, तो सगळं ती जंत्री मी या ठिकाणी देऊ इच्छित नाही. जंत्री दिली तर असं वाटेल की जंत्री सांगण्यासाठीच हा इथं उभा राहिलेला. तर पहिलेपणाचा मान ज्योतिताईंनी पटकावला याबद्दल अंतःकरणापासून त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि संवेदनशील मनाने भाऊसाहेबांच्या जीवनातील महत्वाचे बिंदू अधोरेखित केले. एवढ्या मोठ्या चरित्र नायकाचं चरित्र संक्षेपाने आणि साक्षेपाने तुम्ही लिहिलं, मोठी ऐतिहासिक कामगिरी तुम्ही केलेली आहे आणि हा सामाजिक दस्तऐवज पुढीलासाठी पथदर्शक ठरेल असं मला मोकळेपणाने सांगावंसं वाटतं. आता तुम्ही लिहिलेलं त्याच्यातलं स्वतंत्र गोव्याचे शिल्पकार भाग्यविधाते भाऊ या ठिकाणी फक्त घरातले भाऊ नसून स्वतंत्र गोमंतकाचे आद्य शिल्पकार भाग्य विधाते आणि काही नसताना शून्यातून स्वर्ग निर्माण करणारे भाऊसाहेब आणि त्यांचं दूरदर्शीपण मला या ठिकाणी सावरकरांच्या जोसेफ मेदिनी यांचे चरित्र त्यांनी लिहिलं आणि मी लहानपणी वाचलेलं होतं ते वाक्य माझ्या अंतःकरणावर कोरलेलं आहे. दोज हू हॅव नो विजन दे पॅरिश, ज्यांच्याकडे दृष्टे पण नसतं ते नाश पावतात. तुम्हाला माहीत असेल 12 मार्च हा जसा आमच्या भाऊसाहेबांचा जसा जन्मदिन त्याप्रमाणे महाराष्ट्राचे थोर नेते विचारवंत यशवंतराव चव्हाण यांचा
त्यांनी आज जन्म घेतला. आणि तुम्हाला सांगतो की माधवराव गडकरी संपादक असताना दोघांचे फोटो देत होते आणि यशवंत वा जयवंत वा असं ते छापत होते. पा आणि ज्या जे तर्कदेव लक्ष्मण शास्त्री जोशी हे यशवंतरावांना पूजनीय वाटत होते आणि ज्या तर्कदेवतांनी मानवेंद्रनाथ रॉय यांचा वैचारिक वारसा गोवंद गोवर्धनदास पारेख द्वावक कर्णिक वभव कर्णिक इत्यादी इत्यादी आणि गोव्यातले त्यांचे रॉयिस्ट म्हणून आमचे भाऊसाहेब बांदोडकर होते त्यांचा विचारांचा पिंड पोचला गेलेला होता. भगवद्गीता हा त्यांचा भगवद्गीता त्याच्यातले उद्गार हे त्यांचे परवलीचे शब्द होते. तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चया अशा प्रकारे भाऊसाहेबांनी नियतीने दिलेला तो करार आहे तो पाळला आणि अनिच्छा असताना मगाशीच पुनरावृत्ती करतो त्यांनी ते केलं आणि केलं म्हणण्यापेक्षा करून दाखवलं. आणि ज्या ठिकाणी नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व यांचा संगम होतो त्याला म्हणतात भाऊसाहेब बांदोडकर. आणि शेवटच्या फक्त एक मिनिटामध्ये किंवा दीड मिनिटामध्ये मी शेवट करणार आहे माझी वेळ टळून गेलेली आहे असं मला वाटतं. अजयजी बरोबर ना? हा अजून आमचे प्रमुख पाहून बोलायचे आहे त्याचं भान मला आहे त्यांच्याकडून मला ऐकायचं आहे. तर भाऊंच्या या सगळ्या चरित्रामधून भाऊंची ही जीवनरेखा या पुस्तकातली न्याहाळल्यानंतर मला काय दिसून आलं? डोळ्यासमोर अनुभवलेले अनेक वर्ष लहानपणापासून पाहिलेले ते भाऊसाहेब आठवतात. ती तेजपुंज मुद्रा आठवते. ती तेजपुंज सद्मुख आणि कृतार्थतेची जाणीव असलेली चैतन्य मूर्ती माझ्या डोळ्यासमोर साकारते आणि त्या पुस्तकातल्या प्रत्येक शब्दातून ती साकार झालेली आहे. भाऊसाहेबांनी इहिलोकीचं जीवन सार्थ केलं. देवावर त्यांची नितांत श्रद्धा होती. पण आमची पण असते. पण आम्ही काय म्हणतो? देवा आम्हाला उगाच तू जन्माला घातलंस म्हणून आम्ही कुरतडत असतो स्वतःला. जनता जनार्दनाच्या हृदयामधील त्यांना देव दिसला म्हणून त्यांनी कनवाळूपणाने गरिबांचे अश्रू पुसले. कारण नसताना नाही, कारण असताना तिथे गेले आणि गोर गरिबांच्या श्रद्धेला आधार द्यावा म्हणून त्यांनी फर्मागुडीला त्यांनी गोपाळ गणपतीचं मंदिर बसवलं आणि फर्मागुडीच्या पठारावर भावी पिढ्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेज निर्माण केलं. मेडिकल कॉलेजचा विस्तार केला. ओपाच्या पाणी पुरवठ्यात केंद्र केलं. आणि सर्वात मोठं म्हणजे महाराष्ट्र शासनाने नाकारलेलं कला अकादमी हे केंद्र स्थापन करून स्पंदन केंद्र केलं. कल्पक ते तुझं नाव भाऊसाहेब बांदोडकर. त्यांचं स्मारक जर उभारायचं असेल तर वेगळं नव्याने उभारायला नको. पेडणेपासून पोळ्यापर्यंत हे सुईसाठी नाव तो मला जरा ते शब्दांची जरा हौस असल्यामुळे पेडणेपासून पोळ्यापर्यंत आणि चिखलीपासून नेत्रावळीपर्यंत प्राथमिक शाळांचं जाळं त्यांनी विणलं. उभा आणि आडवा गोमंतक त्यांनी भिंगरी लावून सगळा धुंडाळला आणि धनगराच्या हातची पेज आणि आंबील याचा आस्वाद घेतला. अशा या थोर पुरुषाने गोमंतकाचं सांस्कृतिक वैभव पुन्हा मिळवून दिलं. आजवर मुखा राहिलेला उपेक्षितांचा अलक्षितांचा स्वर भाऊसाहेबांनी मुखर केला. आत्मोन्नतीचा नवा मार्ग दाखवला. भगवद्गीता त्यांनी पचवलेली होती. उद्धरेत आत्मना आत्मानम ही भगवद्गीतेची शिकवण आहे. वस्तीला कुठेही गेले शिकारीला तर भाऊसाहेबांबरोबर ते काणकोणला गेले तर सकाळी जर त्यांना भेटायला त्यांची स्वाक्षरी घ्यायला गेलो होतो मी एकदा तेव्हा ती भगवद्गीता वाचत होती. गणपती सेनकडे पावळ्या हे धीरोदात्तपणे नेतृत्व दिलं आणि भाऊसाहेबांच्या नेतृत्वामध्ये जो त्रिपुटी संगम झालेला आहे आणि समान गुणसूत्रांची नक्षत्र एकत्र आली तर आकाशात आकाशगंगा होते मिल्की वे हा
अरविंदांचा सिंक्रोनायझेशनचा सिद्धांत आहे, ही अंधश्रद्धा नाही, हे सायंटिफिक ट्रूथ आहे, वैज्ञानिक सत्य आहे. आणि 12 मार्चला एक महाराष्ट्रात आणि एक गोव्यात दोन सुपुत्र व्हावेत. एकाने सह्याद्रीचा हाक आल्यावर हिमालयाची हाक आल्यावर सह्याद्रीने धावून गेले सह्याद्री, आणि अशा या थोर पुरुषाला वंदन करून आणि तुमच्या पुस्तकाला सुयश मिळालेलंच आहे, ते जनमानसापर्यंत जावो आणि जनमानसाकडून तुम्हाला शाबासकी मिळू अशी इच्छा प्रकट करतो. आणि किंचित डॉक्टर हेडी वय मी थांबवतो, आता इथं मी थांबतो. तुम्हा सर्वांना नमस्कार. अगदी अंतर कुमारपंत सरांनी भाऊंच्या अंगी असलेले कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व हे तीन गुण सांगितले. सर, तुमच्या परवानगीने एक चौथा गुण मी खरं जोडतो, जो मला वाटतं भाऊसाहेबांचा, त्या भाऊसाहेबांचा सर्वात मोठा गुण आहे, कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व आणि मातृत्व. भाऊसाहेब सगळ्या गोवेकरांची माऊली होते, आई होते, आणि ह्या मातृत्वामुळं ह्या उरलेल्या तिन्ही गुणांना चकाकी मिळाली. मित्र हो, काय लिहावं हे ज्ञान ठरवत, कसं लिहावं हे कौशल्य ठरवत, किती लिहावं हे दृष्टिकोन ठरवतो. पण एखादी गोष्ट लिहावी की लिहू नये हे आपल्या संयम आणि आपल्या संस्कारांवर अवलंबून असते. त्यामुळं आजच्या पुस्तकामध्ये काय लिहावं, कसं लिहावं, किती लिहावं हे तर आहेच, पण अतिशय कठीण गोष्ट जर का ज्योतिताईंच्या समोर उभी असेल तर काय लिहू नये. भाऊसाहेबांच्या आयुष्यामधून गाळावं किती आणि ठेवावं किती हा कुठल्याही लेखकाला पडलेला प्रश्न असणारच. त्याच्यातून किती हळुवारपणे त्यांनी वाट काढलेली आहे आणि काय नाही आणि काय आहे याच्यामधली सीमा किती धूसर करून ठेवलेली आहे याचा अनुभव हे पुस्तक वाचल्याशिवाय आपल्याला येणार नाही. आणि म्हणूनच पुस्तक प्रकाशन आणि आपण याच्यामध्ये मीही जास्त काळ येणार नाही. मी याचे प्रमुख पाहुणे माननीय सभापती यांना विनंती करतो की त्यांनी या पुस्तकाचं यथोचित प्रकाशन करावं. धन्यवाद रमेशजी. आजच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून घ्यायची म्हणजे आपली 10 मिनिटं घ्यायची, म्हणून मी तसं करत नाही. फक्त दत्ता हलसगीकर यांची कविता वाचतो म्हणजे नेमकं हे व्यक्तिमत्व काय आहे ते आपल्या लक्षात येईल. कवी म्हणतो, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावी, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. सूर्यकुलाशी ज्यांचं नातं त्यांनी थोडा उजेड द्यावा, युगायुगांचा अंधार जिथे पहाटेचा गाव द्यावा. ज्यांच्या अंगणात झुकले ढग, ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी उंजळ पाणी द्यावं, आपलं श्रीमंत हृदय त्यांनी रित करून भरून घ्यावं. आभाळा एवढी ज्यांची उंची, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडं वर उचलून घ्यावं, त्यांना थोडं वर उचलून घ्यावं. हे सगळं रमेशजी तवळकरांनी केलेलं आहे, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
भाऊसाहेब बांदोडकरांच्या आजच्या या जयंतीच्या दिसा त्यांची धूम ज्योतिताई बांदेकर आणि जे पुस्तक बरेला त्यांच्या प्रकाशनांच्या सोहळ्याक आम्ही सगळेजण जमले आसात. आजच्या या समारंभात आमच्या उपस्थित आसात. त्यांचे उत्कृष्ट अशा अशा प्रकारचे एक साहित्यिक जे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आमचे काणकोणचे डॉक्टर सोमनाथ गोमंतकर सर तसेच आमच्या या पुस्तकाच्यो लेखिका ज्योतिताई बांदेकर आजचे सूत्रसंचालक डॉक्टर राजे भाई हांगा उपस्थित आशिल्ले सगळे मान्यवर आमच्या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सदानंद तांबे आसात तशेंच लिंका सर आसात नाना बांदेकर आसात तशे आमचे प्रमोदी आसात तशे उद्योजक बाबा सर खूब जण मान्यवर आसात. आणि आजच्या कार्यक्रमाक खरं म्हणजे आजचे प्रकाशन सोहळ्याक मुख्यमंत्री जे आसतले प्रकाशन आणि मुख्यमंत्र्यांक आपल्या कामा निमित्तान पायवची पडली आणि ह्या कार्यक्रमाचे म्हणजे पुस्तकाचे प्रकाशन करपाची संधी म्हाका मेळ्ळ्या म्हणजे भाग्य समजता. हांव भाग्य समजता इतल्या खातीर आसत की एक गजाल एक गोष्ट दिसता की ती त्यांनी पुस्तक बरोवपाक खूब उशीर केलो दिसता. कांय गजाल ताजे ताजे आसताना पळय आसा तातूंत जे त्या पुस्तकामध्ये जिवंतपणा अधिक येऊक जाय आशिल्लं ते हांव आयल्लो अशें म्हणना पण तो आणि मातशें अनुभव येत आशिल्लो आणि 10 वर्षांच्या पयलीं आयले आसता पण तरी सुद्दां ज्योतिताईन तो प्रयत्न केला म्हणजे म्हाका ज्या तरेन म्हाका जें हांवें समजून घेतलं अशें म्हणजे अथक भरपूर कश्ट घेतला आणि सगळे संक्षिप्तपणे भाऊसाहेब बांदोडकरांचें जीवन आमचे समोर गोंयकारां समोर एक आदर्श करून दवरपाचो प्रयत्न तिणें केल्लो आसा. खरें म्हणजे आमी तें कौतूक करपाक जाय. म्हाका दिसता हाज्या पेक्षा अदीक साहित्य भाऊसाहेब बांदोडकरांची उरपाची आवश्यकता अजुनूय आसा. हांव इतल्या खातीरच म्हणटा की हांव जर एखाद्या गांवांनी गेलो तर जायत न्ही समाज जर 60-70-80 वर्सांचो एखादो जर जाणटो आसत तर जायत न्ही तो गांवांत तो सामान्य मनीस अशिक्षीत मनीस तो शिक्षण घेवंक ना पण तो असो जर बसलो जर राज्य भाऊसाहेब बांदोडकरचे तो भरभरून म्हणजे एखादो मनीस अशिक्षीत मनीस सामान्य मनीस तो जेन्ना गांवांत बसता ताजे तो विशयाक सुरू करता तसा तुम्ही उलयता म्हणजे म्हाका दिसता तें एक सुद्दां पुस्तक जावपाक येता म्हणजे तें गांवांत तें वचप तें म्हाका दिसता ताईच्या पुस्तकांत येवचें ना म्हणजे अशें कितलीं पुस्तकां येवपाक शकता. म्हाका ज्या तरेन गोमरपंत सरान ज्या तांचे जी विशेशणां दिली गोंयचे भाग्य जाते गोंयचे भोजन समाजाचे एक मार्गदर्शक म्हणल्यार तयार जाते म्हणजे ज्या तरेन जी कल्पना म्हणजे प्रत्येक गांवांत शाळा आसप हाचो अर्थ तसो की प्रत्येक गांवांतलो प्रत्येक सामान्य मनीस जो आसा न्ही तो शिक्षीत जावपाक जाय सक्षम जावपाक जाय ताकदवान जावपाक जाय ही धारणा भाऊसाहेब की अशा स्थितींतल्यान ताणें जे बारीक बारीक पैलूचे ताणें विचार केले की समजा आमी केपें सांगे हांगा गेले आसले जाय तांचो छंद जो आसलो आशिल्लो म्हाका दिसता बरेच जाण आमी जाणटे सांगता आमी भाऊसाहेब बांदोडकर आसा आमी आमी जल्मांक आयला पण आमकां समजून घेवपाक जाय भाऊसाहेब बांदोडकर कितें अशें राजकीय तांचे कितली मुद्दां आमकां नाशिल्ली पण आमी नंतरच्या काळांत आजही आमी अनेक जाणांच्या अनेक कार्यक्रमांनी विचार भाऊसाहेब बांदोडकर कोणीच विसरूंक शकना आनी त्यामुळे तांचो जो छंद आशिल्लो केन्ना तरी केपें सांगे ह्या भागांतल्या लोकां बरोबर भोंवणी करपाचे आणि सामान्य लोकांक घेऊन ताणें भोंवणी करपाचे ताजे संवय नुसार त्या गांवांत बसप गांवच्या लोकां बरोबर
आज कोमलवन सर सरान सांगले खंयच्या तरी धनगरावर एक पॅच दिवपाचे बाकी सगळे जाय तशेंच खंय तरी गांवडोगीर सारक्या खोतिगांव सारक्या भागांतल्या लोकां बरोबर वचप थंय थंय तांचे बरोबर जेवप तांचे बरोबर भाकरी खावप म्हणजे तातूंतल्यान संबंद त्या गांवच्या लोकांशी ते जोडले गेले आसा आनी त्यामुळे भाऊसाहेब पाटोळकर हे प्रत्येक मनशाक प्रत्येक गांवच्या मनशाक ते आपले कशे दिसता आणि प्रत्येक जो त्या वेळाचो मनीस जो साधारण जो आशिल्लो तरुण आशिल्लो ताकाय दिसतालो भाऊसाहेब आपलो आणि ह्या संकल्पने तर म्हाका दिसता ताणें ज्या तरेचे आमी राजकीय क्षेत्रांत विचार करतात म्हळ्यार ज्या राजकीय क्षेत्रांतले पॅरामिटर जे आसा न्ही पार करून ताणें राजकारण आनी समाजकारण लोकांचे जे दुख्ख समस्या समजून घेवन जे काही निर्णय घेतले ते काय निर्णय अशे आसतले की आयच्या पद्दतीन ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पद्दतीन ते बसतले अशें ना ताच्या भायर समजा ताणें सांगलें गांवडोळी गेल्ले ते आमकांच मागीर एखाद्या मनशाक सांगलें की ताणें कोण प्रश्न विचारलो की आमकां कागद रोवपाचे आसा बाकी सगळें तुमी मारा रे कुबेरी हें खंयच कागदपत्रांत नाशिल्लें आशिल्लें पूण ताणें कोणें सांगलां आमकां गोंयचे मुख्यमंत्री सांगता आमकां कुबेरी मारात हे कुबेरी करात आनी ताज्या भरवशाचेर लोकांनी कुबेरी मारल्यो काजू घातल्यो लोकांचो जगपाक जो आसा साधन जे आसा तें उपलब्ध करून दिवपाचें अशें तरेचें हें खंय सांगचें आमी म्हणटा तशें हें रचना खंय बसता तें बसना पूण ताज्या भायर सुद्दां ताणें काम केल्लें आसा आनी त्यामुळे म्हाकाय हांव जेन्ना आमी राजकीय क्षेत्रांत आयले त्या वेळाचेर आमच्या भारतीय जनता पक्षाचें तत्व आमकां तेंच सांगतलें की दिनदयाळ उपाध्याय कसो दिवपाची अंतोदय अंतीम मनशाचो विकास करपा खातीर त्या नंतर आमचे पयले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हांचें जिवन तें पयलें जर दायत न्ही खंय तरी मॅच जाता म्हणजे परत एकदां शोधा शोध म्हणजे अशें जर महान व्यक्तिमत्वां जर आमच्या समोरूच आसा आमकां आमच्या पक्षाचें तत्व शिकयता जर असं जर न्ही त्या नंतर आमकां मनोहर भाई सारको मनीस जो आसा न्ही की तो मेळ्ळो की ज्या मनीस गांवांतलो जो शेवटचो मनीस सुद्दां जो आसा न्ही तो आपलो ताका पूत आपलो कसो दिसतालो म्हळ्यार ते हजार किंवा 2000 रुपये दिले त्या वेळाचे दिनदेव गायन सामाजीक सुरक्षा योजना त्यामुळे त्या जाणट्याक दिसतालो की आपल्या पुतान आपली याद केली आसा आणि त्यामुळे तांची तशेच प्रकारची छबी संबंद गोवाभर तयार जावपाक लागली आणि त्यामुळे परत एकदा आमी सारक्या जो प्रश्न येतालो की अशा तरेचे लोक जेन्ना अशा तरेचे नेते जे आमचे गोंयांत एक फुडें व्हरपाच्या दृश्टिकोनांतल्यान की जाणें एक रोडमॅप करून दिल्लो आसा आनी त्यामुळे परत एकदा प्रश्न येता की आमी कशें वागपाक जाय आमी कशें फुडें वचपाक जाय हो प्रश्न येता आनी सुदैव म्हाका दिसता आज गोंय विधानसभेचो सभापती येना तितल्यान म्हणजे खरें भाऊसाहेब बांदोडकराचेर उलोवपा इतली आमची एपत ना पण तरी आसा तांकां समजून घेवन जे आसा न्ही आमी राजकीय क्षेत्रां मध्ये समाजा मध्ये कशें बदल करपाक जाता कितें करपाक जाय ही गजाल आमी करपाक जाय आनी तेच म्हणून जर आमी म्हणजे इल्लेशेंच आमी काम करपाक शकत जर जाय न्ही जाल्यार खरें अर्थान गोंयच्या जनतेक किंवा गोंयांक आमी खंय कंट्रिब्यूट करपाक आमी शकतात आनी त्याच प्रमाण म्हज्या समोर जे दोन व्यक्तिमत्व सतत म्हज्या हांव जेन्ना विचार करता म्हणजे दिनदयाळ उपाध्याय आमी चांबोरसर करची ते आसाच की हे आमकां आमच्या पक्षाचे तत्व शिकयता पण आमच्या समोर आशिल्ले भाऊसाहेब बांदोडकराचे पूर्ण जीवन जर पळयत जाय आमी हांगा अशा पुस्तकांत सांगून न्ही गांवांत जे लोक आसा न्ही ज्या लोकांनी ताजे विशीं जी छबी तयार केल्ली आसा जे लोक ताजे समाज ताजो हायर रिगार्ड जो आसा तो पळयत जाय न्ही जाल्यार हे ही गजाल आमी कितें करपाक शकना आमी कितें वागपाक शकना एखादो पणजेचो मनीस जो आसा वचून जर काणकोणा सारक्या केरी किंवां शेवटच्या गांवांत जर पॉप्युलर जाता जायत न्ही जाल्यार आमी किमान म्हज्या मतदारसंघांतल्या आपूण मतदारसंघ आमी पॉप्युलर जावंक शकता न्ही इतले सुद्दां ते विचार केले राजकीय क्षेत्रांत आशिल्ले सगळे 40 आमदार आसा जे 40 आमदारांनी जर भाऊसाहेब बांदोडकराची छबी जर समजून घेवपाचो प्रयत्न केलो जाल्यार म्हाका दिसता गोंयचो विकास की गोंयच्या त्या प्रतिनिधीच्यान करू शकता तें खूब उशीर आसा अशें दिसता म्हाका दिसलें हांव ज्या देवळाचे सभापती म्हळ्यार म्हाका खूब व्हडल्या पोस्टाचेर वरून पडलें की हांव म्हाका दिसनाशिल्लें की हांव हें म्हाका सुरवातेक दिसतलें की म्हजें पेलतर कितें केदो मोठो पोस्ट आनी तशें वागपाक जाय उलोवपाक जाय वेव्हार जो आसा समाधान करपाक जाय
हमें दोन गजलींची याद केली. एक पहिले भाऊसाहेब आंबेडकरची याद केली आणि दुसरे म्हणजे भाईची याद केली की हम तांका स्मरून ते जसे जगले वावरले किंवा ताळ्यापे छबी समजले किंवा ते स्मरून हा करू शकतो. त्यावेळेचं हम दिसलं की सभापतीचा रोल जो असा विधानसभे पुरतोच बी नसता त्यावेळेस त्या पहिल्याच सगळे हा 365 सभापती जाऊ शकतो काय विधानसभे बाहेर माझा रोल हा करू शकता काय नाही. आणि करता करता अनेक प्रकारचे प्रश्न माकाय दिसपाक लागले की सोल्युशन हल्लीचा एक कन्सेप्ट जो हांवें प्रत्यक्षान हांवें बरे वेळा सांगूंक ना पूण म्हाका हांवें भाऊसाहेब आंबेडकरचे जीवन ज्या तरेन जे आमी म्हज्या काणकोणांत जे लोक उलयतात हांव म्हज्याच काणकोणांत जे आसा म्हज्याच गांवांतल्या काणकोणांतलो भाऊ जावंक शकता काय न्ही असो म्हाजो प्रश्न विचारलेलो. आणि हांवें ठरयलें की ज्या सरकारी योजना ज्यो आसा त्यो योजना एखाद्या जमनीच्या हाका लागून जाय आसा अन्य अडचणीक लागून जर शेवटच्या मनशाक पावना सुद्दां मेळना सुद्दां जाय न्ही जर त्या शेवटच्या मनशाचो जर आमी विचार करपाक शकले ताका लाभ मेळपाक शकले म्हणून ताका आमी विचार केलो की सरकारी यज्ञ ताका मेळपाक शकना म्हणून आमी दिवंक शकना. पण ताच्या भायर जे आसा न्ही जी गोश्ट आता आमी भाऊ जावन दिलेल्याच्या मुश्किल आसा त्या गांवांत वचून बसतलो गांवच्या लोकांचे गांवपण गांवचे मनीसपण जे आसा ते जागे करून जे आसा लोकांक प्रवृत्त करपाचे म्हणजे काम केले ते आमी करू शकता काय किती तेच आमी याद करू शकता किती. आणि त्यातल्यान एक गजाल मी हल्ली सांगतो तुम्ही पेपर वाचले सगळे श्रमधाम जी योजना आसा तो श्रम आमी श्रम करपाचे आणि गांवचे मनीसपण आणि गांवचे गांवपण आमी जागे करू शकता काय किती अशा तरेचो विचार करून आमी सगळ्या त्या संदर्भात विचार करत असताना म्हाका एक चॅलेंजींग आशिल्ले ते अशें जावंक शकता काय पण आमी सगळ्या उलयतकच आसा की आमी श्रम करपाची तयारी आमी किमान एक रुपया दिवपाची तयारी आमी आसा करतो श्रम गांवच्या त्या वेळाचे कशें आसतले गांवच्या गांवांत पयशाक मोल नासता गांवच्या मनीसपणाक गांवच्या गांवपणाक मोल आसता अशा तरेच्यो गजाली आमी करूंक शकतले आणि त्या दृष्टिकोनांतल्यान प्रयत्न सुरू केल्ले आसा त्या दृष्टिकोनांतल्यान आज म्हाका ह्या कार्यक्रमाच्या निमित्यान कितें सांगपाक येता की हे भाऊसाहेब आंबेडकराचे ज्या तरेचे जीवन जे आमी म्हज्या गांवांत पळयलें म्हज्या गांवांत ते सबंद आज जाणटे लोक आसा आजही भाऊसाहेबान तुका विसरूंक शकना जर जायत न्ही जाल्यार तें केदें मोठें राजकारण ताणें केलें आसता प्रसंगी म्हणजे आमी आनी वेगळें राजकारण सोपोवपाची गरज ना म्हणजे ह्यो गजाली आमी शिकून समजून घेवपाची गरज आसा. आनी त्या दृश्टिकोनान म्हाका दिसता आमी सगळ्यांनी म्हणजे आज जरी काही तरी पुस्तक बरयलें म्हाका दिसता सोमनाथ सरान जाता सगळें पयलू आमकां सांगलें ना आमी ते वाचले उपरांतूच ते आमकां सगळे पयलू कळटले आमी सगळ्यांक वाचचे हाज्या पयलीं जीं पुस्तकां आसा म्हणून बरयलीं आसा तीं पुस्तकां वाचची आणि आम्ही आमच्या आमदार म्हणून जे आसा आणि हांव माझ्या विधानसभेक काम सांगतलो सगळ्या पुस्तकांनी हे पुस्तक जे आसा सगळ्या आमदारांनी घेवचें तुमचें वाचचें ताजोय हांव प्रयत्न करतलो की जेणे करून भाऊसाहेब आंबेडकराचे जीवनतत्व मूल्य आसा न्ही ती आमी जर समजून घेवपाचो प्रयत्न केलो किंवा नवीन पिढी आसा जी आसा राजकीय क्षेत्रात लोकांचे सामाजिक पंच हाणें समजून घेवपाचो प्रयत्न केलो जाल्यार खूप मोठो गोंयांत बदल जावपाक शकता जावपाची गरज आसा आणि त्या दृष्टिकोनातल्यान आम्ही प्रयत्न करपाची आम्ही करूया. परत एकदा काही शुभेच्छा देतात की अशें म्हणजे बरें पुस्तक जे आसा तुम्ही बरयलें आसा म्हणजे समोर हाडलें आसा आणि आमी म्हणजे जशें भाऊसाहेब आंबेडकर आमचे मार्गदर्शक आसाच पण ह्या पुस्तकाच्या माध्यमांतल्यान तुम्ही एज ए फॅमिली म्हणून जे आसा न्ही तातूंतले जे कांय खुबी आमकां खबर ना त्यो खुबी आमकां कळटल्यो आणि जेणे करून भाऊसाहेब जितले आमी समजून घेतले तशें आमी समाजाक वावरपाचो तशें तांचे गूण समाधान दिवपाचे सुद्दां प्रयत्न करचे त्या वेळेचे तेच समज आसा न्ही प्रदीप दत्त सुरेशी म्हणजे आसा तुमकां परत म्हजे सारख्या ह्या सगळ्या कार्यक्रमांत तुम्ही सम्मिलीत केलो की सहभाग करून घेतलो प्रदीप आभार म्हणजे देऊ शकतो. धन्यवाद रमेशजी. मित्र हे पुस्तक 250 रुपये या सवलतीच्या दरात आज विक्रीसाठी बाहेर उपलब्ध केलेलं आहे पण जाताना कृपया वाचण्यासारखं पुस्तक आहे हे घेऊन आपण जाल अशी आम्ही खात्री बाळगतो. मित्र काही आठवणी अशा असतात ज्या कायम आपल्या स्मरणात राहाव्या असं आपल्याला वाटत असतं पण वय जसं वाढत जातं तसं ह्या आठवणी अंधुकंधुक होत जातात. या आठवणी जोपर्यंत आपण साठवणीमध्ये बदलत नाही तोपर्यंत आयुष्यभर आपल्याला साथ देणार नाही. आत्ताचा कार्यक्रम हा असा साठवणीमध्ये बदलण्याचा आहे
या कार्यक्रमाची साठवण कायम आपल्याजवळ राहावी म्हणून आम्ही सगळ्या मान्यवरांना एक स्मृतिभेट देणार आहोत. मी यतीन कापूरकर यांना विनंती करतो की त्यांनी यांचे प्रमुख पाहुणे माननीय सभापती श्री रमेश तवडकर यांना स्मृतिभेट प्रदान करावी. सन्माननीय पाहुणे डॉक्टर सोमनाथ कोमरपंत सर यांना श्री गिरीराज वेंगुर्लेकर हे स्मृतिभेट प्रदान करतील. योगेश वेंगुर्लेकर यांना विनंती करतो की त्यांनी समन्वयक श्री सुभाष वेडिंगकर यांना स्मृतिभेट द्यावी. श्री विद्या प्रतिष्ठानचे प्रकाशक नितीन फळदेसाई यांनाही योगेश वेंगुर्लेकर हे स्मृतिभेट प्रदान करणार आहेत. विनंती आहे की मुद्रक महेंद्र गोंदबरे यांना ही स्मृतिभेट आपण प्रदान करावी. मित्रो, प्रकाशक आणि मुद्रक हे फार मोठी जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेत असतात. एका मिनिटामध्ये फक्त सांगतो की त्यांचं जर का लक्ष नसेल तर पुस्तकामध्ये काय काय गोंधळ होऊ शकतो. एक वेलांटी सरकली कित्याकडून पतीकडे आली,